जरा इकडे घाय चालू आहे, जाम लेट झाला आम्हाला. प्रिन्स आपला प्लेन कुठे आहे? बरोबर पोचते बघ 10 वाजून 5 मिनिटं. आता जेवायला आलोय, मग जेवून थोडस रेस्ट करू आणि मग डायरेक्ट दर्शनाला जाशील तू. झोप जरास झोपू आणि मग नंतर दर्शन. थोड्या जाशील बघू. जेवायला बसले आणि प्रिन्सला मशरूमची भाजी जाम आवडले. प्रिन्स काय तुला केवढी आवडली मशरूमची भाजी? मशरूमची भाजी संपलेली परत मागवली, आता परत थांबलेला तो मशरूमच्या भाजी साठी ना प्रिन्स. आई जेवली. आई कसं होतं जेवण? मामी जेवते. मामा कसं होतं जेवण?
श्रुती दीदी काय जेवली? आम्ही श्रुती दीदी काय जेवली? एक रोटी खाल्ली. जॉय जॉय श्रुती दीदीच्या पेक्षा जास्त जेवलं. जॉय जॉयचा पोटपे मागा. कसं होतं जेवण? तर फायनली आम्ही आता चाललोय आराम करून. आम्ही आराम नाही केला, यावी केला आराम मामा सावी. तर आता आम्ही चाललोय. कुठे चाललोय? दर्शनाला. सो आमच्या आईने बघा कशी टोपी घातली मस्त दर्शनासाठी जायला. आमची एकवीर आईची ना, त्यांनी पण घातले. आम्ही घालणार होतो पण आमच्या सुटणार ते. एक तर आम्ही एवढं गरमीचे कपडे घातलेत पण बाहेर खूप थंडी आहे ना. सगळ्यांनी शॉल घेतले. काय घातलंय? स्वेटर, दुसरा कुर्ता आतमधी, दुसरी टोपी, दुसरे ग्लव्स पण होते, दुसरे पायात सॉक्स. आणि बुट बघा कोणकोणत्या कलरची पण घातलेत. वेगवेगळ्या कलरची घातलेत बुट. विचार पण काय पण कॉम्बिनेशन केले बघा. विजा कोलिन आले. यो बघा, यो ए जॉय कोलिन ना. जॉय काय काय? आम्ही या हॉटेलमध्ये आलोय. हॉटेल माउंट व्ह्यू. या हॉटेलमध्ये आलोय आम्ही. कसं आहे प्रिन्स हॉटेल? एकदम पॉश ना? पॉश म्हणजे एकदम ये चांगला नाही. काय झालं? दरवाजा नाही नीट लागला. आणि जॉयनी बघा काय काय घातले बघा. आतमध्ये टी शर्ट तो पण फिट केला अख्खा. दुसरं बाहेर जॅकेट. जॉकेट जॅकेटला जॉकेट बोलते. मामानी बघ, मामानी आणि मामीनी बघा मॅचिंग केलाय. आम्ही तिकीट दाखवायला आलो. तिकीट तर आम्ही तो तिकीट दाखवला ना. तिकीट वर आम्हाला हे आय डी कार्ड भेटलंय, ह्याच्यासोबत आम्ही दर्शनाला जाऊ शकतो. हे नसेल तर दर्शनाला जाऊन नाही. सो आता आम्ही आलोय काय घ्यायला? चुनरी घ्यायला, कारण की साडी अलाउड नाही. साडी नवरात्रीमध्ये अलाउड नाही साडी आणि पैसे. म्हणून देवीला चुनरी चढवायची. पण आईनी साडी आणली. तर आता आईचा मुला झालाय कारण की आईनी साडी आणली. पण घेतली आणि हे पण आणले. बघा सगळ्यांनी कसं दिसतंय. तिघांनी अलग अलग घ्या. तर आता आम्ही सुरुवात केलेली आहे चालायला. माहिती नाही नक्की चालायचंय कि कशाला जायचंय. बघूया पुढे काय काय होतंय ना दीदी. आता मी सगळी घोड्यावर बसलोय बघा. पाठी सगळी आहे. सगळी का दिसत कसं वाटतंय बाबा?
मंदिर खूप सजवत घेतलंय पण जाम थंडी आहे इकडे, खूप थंडी आहे इकडे. आम्ही कापायला लागलो अख्खे. असं वाटत होतं की ग्लव्स का नाही आणले. आम्ही ग्लव्स, मम्मी आम्हाला ग्लव्स दिलेले, ते पण नाही आणले. एवढी थंडी असते बाबा बाबा. सुनो मित्रो, आमचा पण काढा इथे. उद्या भेटणार सेल्फी. आगे लो, चलो आगे पहुंच जाएंगे सेल्फी लेने वाली. साहेब
तो खाता